जसा काय सहज आहे इथं शनिशिंगणापूरच जे चुलीवरच लाकड जेवण केलं जातं, त्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही इथे. तिकडे असा खासदार म्हणून फर्स्ट टाइम आपा तुम्ही आलेले आपा खासदाराला कोणी बघितलाच नाही बदलापूर गावात आमच्या. याच्यात ही जर मिळेल तर आपला जगण्याचा उपयोग नाही ना. भांड्यांचा ढीक लागतो आणि भांड्यांचा लोकांना आणि मग नगरपालिकेत राहून फायदा का आदिवासी समाजाने? बरोबर, आदिवासी समाजाने नाही राहिला पाहिजे इकडे. त्यांनी सुधरत नाही का? ते सुधारायला नको का? ही बघा ना, ही बघ ही घरा कशी आहेत बघा ना. आणि घर नाही, घर घरपट्ट्या मोठ्या मोठ्या फाडतात आणि घर देत नाही. मग इथं याच्यात पण लोक राहतात. मग याच्यात पण राहतात ना. अरे बापरे, बोललो हे घ्या. स्मार्ट सिटी मध्ये राहणारे लोक यांना विचारा, यांना यांचे किती वेळा मी पेपर सबमिट केले, यांनी किती वेळा पेपर दिले. आता तू किती वेळा दिला असेल मला घरकुलाला? पण काय घरकुल कधी देत नाही, गेले का लगे? जाऊ जाऊ दादा, जाऊ. आम्ही जेवलो इथं, जाऊ ना. आमचा शीतला ते मावशी जेवली का? घरकुल तुला मिळत नाही असा? नगरपालिकेचा बिल्ला पण आहे बघा ना. पाऊस आल्यावर नसतं अख्खा घरात पाणी. पाऊस आल्यावर घरात पाणी येत असं? काय राहत असतील, काय झोपत असतील सांगा ना. लोकप्रतिनिधी मोठमोठ्या बंगल्यांना राहतात, त्यांना 15 मिनिटं मीटिंग करायची असली तरी 5-स्टार हॉटेलमध्ये करतायत. आणि आमचा बांधव जो मूळ मालक आहे, आदिवासी मालक, तो कशा परिस्थितीमध्ये राहतोय हे देशाने बघायला पाहिजे, राज्याने बघायला पाहिजे. कुठल्या तोंडाने मतं मागायला येतात? जो या देशाचा मालक आहे मूल, तो या अशा हालात राहतो. अशा याच्यात ही जर मेली तर आपला जगण्याचा उपयोग नाही ना. जगण्याचा उपयोग काय आपला? काय चल हो, तू काय करतो ना? दारू बिरू बंद कर. हा, सगळेच घर असे आहेत ना बिन दरवाजाचे. जसा काय सहज आहे इथं शनिशिंगणापूरच. हा, बिन दरवाजाचे घर पिढून पिढे गेलेले आहेत ना. यांच्या आजोबा पंजोबापासून आमच्या घरपट्टे आहेत इथे गेले पिढ्या. आणि नगरपालिकेचे माळावाल्यांनी माळामध्ये देतात. बाहेरून लोक आलेत जे झोपडपट्टी आणि त्यांना माळाने माळामध्ये दिले राहिला लोकांना. आणि आमचे पण राहतात ना. हा, राहतात ना. हो, पाणी समस्या आमची. आता बघा, धरण आमच्या उशाला ना घरट आमच्या घशाला अशी परिस्थिती आहे. बाजूला 12वी धरण आहे. असं असताना सुद्धा इथे पाड्यामध्ये सध्या पाण्याची व्यवस्था नाही. संध्याकाळी कधी आला आला ना तर पिशर नाही. मग झाला, सध्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही इथे. इथलं पाणी मुंबईला जातं 500 लिटर एका घराला. नाव काय तुझा? भाग्यश. चष्मा डोळा बिला दिसतात का तुला? तो ऑपरेशन करायला पाहिजे. नळाला पाणी कधी येतं? दररोज येतं का मावशी पाणी? नळाला पाणी किती दिवसांनी येतं? किती? थोडा थोडा. नाही बरं, पोरांच्या शाळेला कुठं जायला लागतं? किती लांब आहे इथून? तू किती शिकले का? इकडे बाहेर आता शाळा शिकतेस का बंद केलास? शिकते ना. ताई बरे आहेत का? इकडे काय काम धंदा काय व्यवसाय? मोलमजुरी सगळी जाऊन. पोरांच्या शिक्षणाचा पण प्रश्न फार लांबचाच आहे. दवाखाना पण उल्हासनगरला जायला लागतं असं डिलिव्हरी. आमच्याकडे असा खासदार म्हणून फर्स्ट टाइम आपा तुम्ही आलेले आपा खासदाराला कोणी बघितलाच नाही बदलापूर गावात आमच्या. नागरवाडीत तरी कधी आले नाही. अजय चुलीवरच लाकड जेवण केलं जातं. पोरं शिकवायची लक्षात ठेवा, पोरांचं शिक्षण थांबणार नाही. तुम्ही जिजाऊ बरोबर कॉन्टॅक्ट करा, कधी पण कुठलंच शिक्षण थांबणार नाही.